KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. कराड दक्षिणचे काँग्रेसचे उमेदवार आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ कराड शहरातून काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचार रॅली काढली. या रॅलीला मतदारांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कराड दक्षिणचे काँग्रेसचे उमेदवार आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ कराड शहरातून प्रचार रॅली काढण्यात आली होती. या प्रचार रॅलीमध्ये शिवराज मोरे, नगरसेवक आप्पा माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, नगरसेवक सौरभ पाटील, अशोकराव पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक विकास कामे केली असून त्यांना विजय करावे असं आवाहन देखील शिवराज मोरे यांनी यावेळी बोलताना केलं. निवडणुकीच्या माध्यमातून आज कराड येथे प्रभाग क्रमांक 6, 7 आणि 9 यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा तसंच लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सुभाष पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ विकास रॅलीचे आयोजन केलेलं आहे. त्या रॅलीच्या निमित्तानं आज कराड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री आप्पा माने सौरभ तात्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष बटाने मेहरबान सुभाष पवार मेहरबान तसेच सगळेच इंद्रजीत गुजर, अशोक पाटील दादा, राजू दुबन, शिवाजी पवार सगळेच इथे उपस्थित आहेत आणि अतिशय जोशाने आणि उत्साहामध्ये ही सगळ्या रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि नागरिकांचा अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद पृथ्वीराज बाबा आणि सुभाष पाटील साहेबांच्या कार्याला मिळत आहे. आणि मी सगळ्या कराडकरांना एवढीच विनंती करतो येत्या 21 ऑक्टोबरला आपण श्रीनिवास पाटील साहेबांच्या आणि पृथ्वीराज बाबांच्या पाठीमागे उभं राहूया आणि आपल्या कराडची ओळख जपूया. KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज.